शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता असं ऐकलं होतं, परंतु राष्ट्रवादीला दोन उमेदवार सापडत नाहीत. अजित पवार यांच्या घड्याळ्याचे 12 वाजलेत, त्यामुळे कोणीही त्यांची घड्याळ हातात घ्यायला तयार नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील सभा रद्द झाल्यावर राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी असं ऐकलं होतं की राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला आहे, परंतु आता बालेकिल्ल्याची अवस्था अशी झाली आहे की दोन उमेदवारही सापडत नाहीत. पण मला समजतच नाही या निवडणुकीमध्ये लढायचं कोणाची. अरे समोर पहिलवानच दिसत नाही, करायचं काय? आता हे बघा, दोन पहिलवान लक्ष्मण भाऊ आणि आमचे महेश दादा खरे पहिलवान आहेत, आणि यांच्यासोबत गौतम चाबुकस्वार तेल बिल लावून बिलकुल तयार आहेत, गोठ्यामध्ये उतरले आहेत, लाल माती लावलेली आहे, त्या ठिकाणी जोरदार धरकाळी फोडलेली आहे, पण समोर कोणी दिसतच नाही. ही स्थिती पिंपरी चिंचवडची आहे, ही स्थिती महाराष्ट्राची आहे, ही स्थिती सर्वदूर आपल्याला पाहायला मिळते. आज तुम्ही बघा, काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे, त्याचे नेते राहुल गांधी हे बँकॉकला जाऊन बसले आहेत, त्यांना माहिती आहे या ठिकाणी आपल्याला काही यश मिळणार नाही आहे, त्यामुळे बँकॉक फिरायला गेले आहेत. आणि आमच्या पवार साहेबांची अवस्था तर अशी आहे, आले इधर जाओ, आले उधर जाओ, आणि कोणी नाही तो मेरे पीछे आओ, अशा प्रकारची अवस्था आमच्या पवार साहेबांची पाहायला मिळते. खरं तर कधीतरी आम्ही ऐकत होतो म्हणजे पिंपरी चिंचवड हा आमचा बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला आहे. आता बालेकिल्ल्याची अवस्था अशी झाली की दोन कॅन्डिडेट देखील यांना सापडत नाही. या ठिकाणी मी एका पत्रकाराला विचारलं, म्हटलं काय कारण आहे या ठिकाणी राष्ट्रवादीला कॅन्डिडेट सापडले नाही. मला तो पत्रकार म्हणाला, मी देखील अजितदादाला विचारलं की अजितदादा, पिंपरी चिंचवड तुमचं आवडतं, तुम्ही इथले नेते होता, इथे कॅन्डिडेट देखील का सापडत नाही? म्हणाले काय करायचं, पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या घड्याळाचे 12 वाजले आणि त्याच्यामुळे आमचं घड्याळ घ्यायलाच कोणी तयार नाही, आणि म्हणून पिंपरी चिंचवड भोसरी कुठेही या ठिकाणी आता आमच्या सोबत कोणीच राहायला तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पराभव अगोदरच स्वीकारलाय. त्यांच्या जाहीरनाम्यात जगातील जेवढी आश्वासने आहेत तेवढी दिली जात आहेत, पण एकच आश्वासन द्यायचं ते विसरले. आम्ही पुन्हा जर निवडून आलो तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला ताजमहाल बांधून देऊ हे आश्वासन द्यायला विसरले असं म्हणत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे. आपला पराभव यापूर्वी स्वीकारलाय. मी हे काय म्हणतो, आपण जर यांचा जाहीरनामा वाचला तर आपल्या लक्षात येईल हा जाहीरनामा अशा लोकांनी तयार केलाय ज्यांना माहिती आपल्याला कधी निवडूनच यायचं नाही आहे, कुठलं आश्वासनच पूर्ण करायचं नाही आहे. अशा लोकांनी तयार केलेला जाहीरनामा आहे, त्यामुळे जगातली जेवढी आश्वासनं देता येतील ती सगळी आश्वासनं यांनी जाहीरनाम्यामध्ये देऊन टाकली. एकच आश्वासन द्यायचं विसरले की आम्ही पुन्हा जर निवडून आलो तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एक ताजमहाल बांधून देऊ, एवढं फक्त सांगायचं आहे विसरले. बाकी सगळी आश्वासनं यांनी देऊन टाकली. त्यांना माहिती आता पुढचे 15-20 वर्ष या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना विरोधी पक्षामध्येच बसायचं आहे.